नमस्कार, मी प्रतीक्षा, डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत। ठराविक एका पक्षाला, ठराविक एका जातीला, ठराविक एका धर्माला, ठराविक एका लोकप्रतिनिधीला विरोध करण्यासाठी असेल तर आपल्या सरकारने सर्वांनी विचार केला पाहिजे की आम्ही सुद्धा आजही ठाम पदाना छाती तुमच्यावर ठेवून समोर ठेवून आरक्षणाच्या बाजूने आहोत। मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, धनगर समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि मुस्लिम समाजाला सुद्धा अल्पसंख्याक म्हणून आरक्षण मिळालं पाहिजे ही आजही माझी भूमिका आहे। मी सरकारमध्ये हे बोलताना जबाबदारीपूर्वक बोलतोय, पण हे बोलत असताना मी आरक्षणासाठी काय करतोय? अरे तुम्ही सगळे जर एवढं करताय आमच्यासाठी काही ठेवीच ना तर आम्ही करावं काय? हे दुर्दैव आहे जी घटना अंतरवेलीमध्ये झाली त्या बाबतीत सरकारने जाहीरपणे माफी मागितली। तिथलं उपोषण आहे मागे पडलं, सरकारने जबाबदारी घेतली आहे जी तुमची मागणी आहे त्या मागणीप्रमाणे आरक्षण मिळावं आणि ते मिळवून देण्यासाठी सरकारने या ठिकाणी शब्द दिला। त्यामुळे माझी हात जोडून आपल्या परिसरातल्या सर्व लोकांना माझी विनंती आहे, प्रत्येक जाती धर्मातल्या जात पात धर्म याच्या पलीकडे जाऊन आज आपल्याला विकास, आपली जात विकास, आपला धर्म आहे आणि आपल्या घराचं कुटुंबाचं उत्पन्न दुप्पट करणं हे माझं खरं आरक्षण आहे। आमच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचं चॅनल डीएनए मराठीला लाईक करा आणि सबस्क्राईब